राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 23 डिसेंबर रोजी पेन्नूर इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या युवा शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षनाताई सलगर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार हनुमंतराव डोळस, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते उमेश पाटील, आदिनाथ साखर कारखान्याच्या चेअरमन रश्मी कोलते पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजू पाटील आदी मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. या मेळाव्यास लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादीचे रमेश बारसकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी, जिल्हा निरीक्षक प्रदीप कंद, माजी सभापती अप्पाराव कोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे, प्रगतशील बागायतदार राजाभाऊ देशमुख, युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी सोनवणे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जयदीप साठे उपस्थित राहणार असल्याचंही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला प्रशांत बाबर यांची उपस्थिती होती. आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही युवा शेतकरी मेळावा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित करत आहोत. त्या मेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय विरजी शर्मा, चित्राताई वाघ प्रदेश महिला अध्यक्ष, संग्राम कोते पाटील प्रदेशाध्यक्ष युवक प्रदेशाध्यक्ष, तसेच सक्षनाताई सलगर युवती प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्यातले सर्वच नेते मंडळी अजी माजी खासदार आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. या जिल्ह्याचं या युवक मेळाव्याचं मेळावा ठेवण्याचा हेतू असा आहे की बाबा युवक शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी हे जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्याच्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला.